मैत्रिणी नो, मी आज तयार केलेला आहे घरच्या घरी ढोकळा। हे बघा, एकदम मस्त आणि सॉफ्ट, एकदम स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे। तर ढोकळा याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला घरच्या घरी ढोकळा बनवून दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने। हे बेसन पीठ घेतलेलं आहे। खरं तर ही चण्याची डाळ मी घरी डळून आणलेली आहे। तर ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य घेतले हे बघा, इनो हिरवी मिरची 3 घेतल्यात, अद्रक लसूण साखर चवीनुसार मीठ तेल लिंबाचा रस आणि पिवळा फूड कलर। तर चला आता आपण ढोकळा तयार करायला घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आपण बेसन पीठ। मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये टाकूया आपण हिरवी मिरची, अद्रक लसूण लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस मी घेतलेला आहे, लिंबाचा रस अर्धा चम्मच, साखर चवीनुसार, मीठ 1 चम्मच, तेल आणि हा जो फूड कलर आहे हा फूड कलर टाकायचा आहे। तर आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडस पाणी। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय पाणी। आता हे मिक्सरला मी वाटण करून घेणार आहे, ह्याचं बॅटर तयार करायचंय आपल्याला। मिक्सरला बघा, मी हे मिश्रण सगळं बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा असं एकदम हे बॅटर छान तयार झालेलं आहे। बघा हे बॅटर मिक्सरला खूप छान तयार झालेलं आहे। आता तुम्हाला ढोकळा कसा कुकरला लावायचा, कुकरला नाही मी इडलीच्या भांड्यामध्ये लावणार आहे, ते दाखवते तुम्हाला मी। हे बघा, आपण जसा इडली डोसा बनवतो त्या प्रकारे हा बॅटर तयार झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया 2-3 चम्मच तेल टाकायचं आहे परत, आणि याच्यामध्ये टाकायचं आहे इनो। इनो टाकून हे बॅटर आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं एकजीव झालं पाहिजे आणि बघा लगेच कलर चेंज झाला आणि हे पीठ पण चांगलं फुगलेलं आहे। हे सगळं आपण बॅटर मिक्स करून घेऊया। हे बघा सगळं मी हे बॅटर एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इनो टाकून। हे बघा कसं सुटसुटीत आणि छान झालेलं आहे। हा भाताचा डब्बा घेतलेला आहे। आता भाताच्या डब्याला आपण तेल लावून घेऊया। हे तर इडलीचं भांडं घेतलेलं आहे। इडलीच्या भांड्यामध्ये खाली मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण भाताच्या डब्याला तेल लावून घेऊया। भाताच्या डब्याला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे ढोकळा जो आपण बनवणार आहोत ना तो ढोकळा खाली चिटकणार नाही। आणि चारी बाजूला आपण तेल लावून घ्यायचं आहे। भाताच्या डब्याला मी चारी बाजूला आणि तेल लावून घेतलेलं आहे। आता जे आपण हे बॅटर पूर्ण मिक्स केलेलं आहे हे टाकूया ह्याच्यात। बघा फेस पण खूप आलेला आहे आणि मस्त हा ढोकळा आपला तयार होणार आहे। भाताच्या डब्यामध्ये मी हे सगळं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि हे इडलीचं भांडं जे आहे, भांडं गरम झालेलं आहे, तर भांड्यात आता हे आपण ठेवून त्याच्यावर ठेवूया झाकण आणि मस्त आपला वाफेवरती ढोकळा तयार करून घेऊया 20 मिनिटांमध्ये। चला आता आपण बघूया ढोकळा आपला तयार झाला आहे का। हा मी काटा चम्मच घेतलेला आहे, एकदा बघितलं होतं मी। हे बघा थोडासा अजून कच्चा आहे, थोड्या वेळ अजून वाफवून घेऊया आपण। मी भाताचा डब्बा काढून घेतलेला आहे। आता आपण हा थोडा वेळ जरा 10 मिनिटं थंड होऊ देऊया। थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते। थंड झालेला आहे। आता चाकूनी ह्या साईडने आपण असं सोडवून घ्यायचं आहे पूर्ण ढोकळा व्यवस्थित। पूर्ण मी सोडवून घेते, पूर्ण ढोकळा मी सोडवून घेतलेला आहे। आता हे प्लेट घेतलेली आहे, प्लेट ह्याच्यावरती अशी पलटी करूया। प्लेट ठेवलेली आहे ह्याच्यावरती, आता ही मी अशी पलटी करते। पलटी करून थोडंसं आपण ह्याच्यावरती असा प्रेस करूया।
बघा मस्त असा सॉफ्ट आणि स्पंचिंग आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। आता मी याचे काप करून घेते। तर बघा मी ना ढोकळ्याचे असे काप करून घेतलेले आहेत आणि मस्त बघा स्पंचिंग आणि छान असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे। गरम आहे आता हा ढोकळा तयार झालेला आहे आणि ढोकळ्यावरती आपल्याला तडका टाकायचा आहे। तर त्यासाठी घेतलेला आहे राई, साखर, तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर अशा मोठे मोठे अशा लांब मिरच्या चिरून घेतल्यात आणि कढीपत्ता। चला आता ह्याच्यावरती आपण तडका घालायला घेऊया। गरम झालेली आहे, कढईमध्ये टाकूया आपण एक चम्मच तेल। तेलामध्ये टाकूया आपण राई। राई चांगली तडतडली पाहिजे आणि राई अशी फुटली पाहिजे तेलामध्ये। राई फुटली की तडका छान बसणार। राई बघा चांगली तडतडली आणि फुटली पण आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता, त्याच्यामध्ये टाकूया हिरवी मिरची। हे सगळं मी मिक्स करून घेतलंय। आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, अर्धा ग्लास पाणी टाकते आणि याच्यामध्ये टाकते थोडीशी अर्धा चम्मच साखर। आता या पाण्याला आपण उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे, आपण थोडं मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता याच्यावर आपण टाकूया हा तडका। मस्त आणि भारी हा आपला ढोकळा तयार झालेला आहे। त्याच्यावर टाकूया आपण कोथिंबीर। तर मैत्रिणींनो ढोकळा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।